सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आज तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न होता तो वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये प्रादेशिक आरक्षण 70-30 हा विषय होता। या विषयाची संधी घेऊन ओबीसी समाजाचं जे 27% आरक्षण आहे, चुकीने जी जाहिरात काढली होती त्या जाहिरातीमध्ये फक्त ओबीसीचं 2% आरक्षण दाखवलं होतं आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशामध्ये ओबीसी समाजाचा विद्यार्थ्यांवरती होत होता आणि म्हणून या संधीचा फायदा घेऊन मी सभागृहात हा प्रश्न विचारला आदरणीय मुख्यमंत्र्यांना की ओबीसीचं आरक्षण 27% असताना या जाहिरातीमध्ये जे 2% आरक्षण दाखवलेलं आहे हे ओबीसी समाजावरती अन्याय करण्यासारखं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री म्हणून याच्यामध्ये हस्तक्षेप करून या समाजावर अन्याय होणार नाही आणि पूर्ववत आमचं 27% आरक्षण मिळेल अशा पद्धतीची विनंती केली आणि शासनाने याच्यामध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो आज आपण घेणार का असं मी विचारल्यानंतर माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभे झाले आणि त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठलीही कपात होणार नाही, ज्या ज्या समाजाचं जे जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या आधारावरती पूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातील आणि जर 1% जरी पर्सेंटेज कमी झालं, 1% जरी कमी झाला तरीसुद्धा ही मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाची पूर्ण प्रवेश प्रक्रिया आम्ही थांबवून देऊ, परंतु ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं अतिशय चांगलं सकारात्मक उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो।